नमस्कार मित्र हो, मी गार्गी। माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या चैत्र पालवी या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला पूर्वी करून दिला होता, तर त्याच पुस्तकातील एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख आज आपण अभ्यासणार आहोत, सिंदबादचा रुख। या लेखाविषयी सर आपल्या मनोगतामध्ये लिहितात, अरेबियन नाइट्स मधील सिंदबादचा रुख पक्षी माझ्या मनन चिंतनाचा विषय आहे। एका दुर्गम खोल दरीमध्ये हस्तिदंताची खाण आहे। रुख पक्षाचा उपयोग करून तेथून सिंदबाद हस्तिदंत गोळा करीत असतो। एवढे हस्तिदंत या दरीत कुठून आले? हत्ती जिथे ज्या खोऱ्यामध्ये आत्मसमर्पण करतात अशा स्थळांचं वर्णन सिंदबाद कदाचित करीत असावा। मित्रो, अतिशय सुंदर असा आणि अभ्यासपूर्ण असा हा लेख आहे, आपण सुरुवात करूयात लेखाला। सिंदबादचा रुख। रुख या अजस्र काय पक्षाचा सर्वप्रथम उल्लेख अरेबियन नाइट्स या सुरस आणि चमत्कारिक गोष्टीमध्ये सिंदबाद या दर्यावर्दीच्या दुसऱ्या व पाचव्या सफरीमध्ये आढळून येतो। रुख पक्षाच्या अंड्याचे वर्णन करताना तो सांगतो, मी समुद्राच्या बाजूने पाहिलं, तो पाण्याखरीच काहीही दिसेना। मग जमिनीच्या बाजूने पाहिलं, तेव्हा दूर अंतरावर पांढरे असे काहीतरी दिसले। मग झाडावरून उतरलो व तिकडे चालत आलो। जसा जसा मी जवळ जात चाललो होतो, तसा तसा तो फार मोठा पांढरा गोळा दिसू लागला। आणि अगदी शेजारी जाऊन हात लावून पाहतो, तो हातास फार मऊ लागला। आज शिरावयास दार असेल या बुद्धीने मी त्याच्या भोवती प्रदक्षिणा घातली, परंतु चोहीकडून तो एकसारखाच दिसे। त्याला कुठेही दार वगैरे नव्हते। तो फारच गुळगुळीत असल्यामुळे त्याच्यावर चढण्याचाही इलाज नव्हता। त्याचा घेर मी मोजला, तो सुमारे 50 कदम भरला। यावेळेस सूर्य मावळण्याचा सुमार होता। मग मी तेथे त्या गोळ्याकडे पाहत उभा आहे, तो इतक्यात वरून मोठा ढग आल्याप्रमाणे एकाएकी काळोखी आली। तेणे करून मला अतिशय आश्चर्य वाटलं आणि वर पाहतो तो एक मोठा प्रचंड पक्षी आपणाकडे उडत येत आहे असे माझ्या दृष्टीस पडले आणि त्यामुळे मला फारच विस्मय झाला। रुख, रुख म्हणून फार प्रचंड पक्षी असतात म्हणून खलाशी लोक सांगताना मी पुष्कळ वेळा ऐकलं होतं। त्या गोष्टीची स्मृती होऊन मी असा तर्क केला की हा पांढरा गोळा या पक्षाचे अंडे असावे। हा माझा तर्क खरा झाला, कारण पुढे लवकरच तो पक्षी खाली उतरून त्या अंड्यावर बसला। तो पक्षी खाली येतो असे पाहून मी त्या अंड्याजवळ लपून बसलो। तेवढ्यात त्या पक्षाच्या पायाचे एक बोट माझ्या पुढे येऊन पडले। हे बोट झाडाच्या खोडाप्रमाणे लठ्ठ होते। मग मी डोईचं पागोटं काढलं, त्याने आपणासच त्या पक्षाच्या बोटास बांधून घेतलं। असे करण्याचा माझा उद्देश असा की सकाळी हा पक्षी उडून गेला म्हणजे मला या ओसाड बेटातून तो पार घेऊन जाईल। मी योजल्याप्रमाणे गोष्ट खरी देखील झाली। पाचव्या सफरीचा तपशील सांगताना सिंदबाद म्हणतो, किती एक महिने वाट चालल्यावर एके दिवशी एका ओसाड बेटामध्ये मी उतरलो। त्या ठिकाणी रुख नामक पक्षाचे मोठे अंडे पडले होते। त्या अंड्यातले पिलू तयार होऊन त्याने अंडे फोडून एका अंगाने चोच बाहेर काढली होती। मजबरोबर जे दुसरे काही लोक होते त्यांनी कुऱ्हाडीनी ते अंड फोडलं, त्या पिलाचे तुकडे आतून काढून ते भाजून खाण्यास आरंभ केला। त्यांचे ते खाणे संपते न संपते इतक्यात आभाळात दूर अंतरावरून दोन मोठे विस्तीर्ण ढग दृष्टीस पडले। आम्ही गलबत चालविण्याकरिता जो नोकर साखरीस ठेवला होता तो मोठा वाकबगार होता। त्यास तो अनर्थ कळून त्याने मोठ्याने ओरडून आम्हा सर्वांना इशारा दिला की या पिलाचे आई बाप येत आहेत, तर सर्वांनी मोठी घाई करून जहाजावर चढावे, नाहीतर मोठा दगा होईल। नंतर आम्ही सर्व मोठ्या लगबगीने गलबतावर चढून गलबत आम्ही हाकारले। इतक्यात ते दोन प्रचंड रुख मोठा भयंकर शब्द करीत बेटाजवळ येऊन पोहोचले आणि अंडे फुटले व आतले पोर नाहीसे झाले असे पाहून ते फारच विकराळ शब्द करू लागले। मग सूड उगविण्याकरिता ते जिकडून आले होते तिकडे परत गेले। घटका अर्धी घटका लोटली नाही तोच ते पक्षी परत आले आणि आम्ही पाहतो तो त्यांनी आपल्या गवीत मोठमोठ्या शिळा आणल्या होत्या। मग उडत उडत
बरोबर आमच्या डोईवर येऊन ते किंचित स्थिर झाले आणि एकाने एक शिळा सोडून दिली. ती शिळा नेमकी नेम चुकून समुद्रात पडली. इतक्या धांदलीत दुसऱ्या पक्षाने आपली शिळा अशी अचूक सोडली की ती गलबतावर पडून त्याचे तुकडे झाले. मित्र हो, हा जो वरचा संदर्भ आहे ना, तो संदर्भ घेतला आहे चितमपल्ली सरांनी कैलासवासी कृष्णशास्त्री आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या लेखातून. पुढे चितमपल्ली सर लिहितात, पर्शियन भाषेत असलेल्या अरेबियन नाईट्सचा अनुवाद अरबी भाषेमध्ये सुमारे 850 झाला. 13व्या शतकात झालेल्या मार्को पोलो या प्रवाशाने रुख पक्षाचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे. गरुडासारखा दिसणारा हा पक्षी प्रचंड आकाराचा होता. त्याच्या पंखाची लांबी 30 कदम होती. त्याच्या पिसाची लांबी 12 कदम होती. तो इतका शक्तिमान होता की आपल्या पंखात हत्तीला पकडून सहज उंच आकाशात नेतो. त्यास खाली जमिनीवर सोडून देताच त्याचा चेंदामेंदा झाल्यावर त्याला निवांतपणे खातो. राक्षस पक्षी पाहिल्याचा पहिला उल्लेख पोलो करीत नाही, मात्र त्याच्या अस्तित्वाची खात्री करण्याकरिता पोलोचा धनी हुबला खान याने एका देशातून त्या पक्षाचे पीस मागवून घेतले होते. त्या पिसाची लांबी 90 स्पॅन होती. रूप पक्षी ज्या परिसरात आढळून येतो त्या परिसराच्या सुंदर वर्णनावरून तो प्रदेश मादागास्कर असावा असे अनुमान करता येते. मार्को पोलोने या प्रदेशाच्या नावाचा उल्लेखही केला आहे. ज्या रुख पक्षाविषयी ही दंतकथा सांगितली जाते असा पक्षी त्या बेटात खरोखरच आढळून येत होता काय? आधुनिक पक्षीशास्त्रज्ञ अशा प्रकारचा पक्षी भूतकाळात अस्तित्वात असल्याचे मान्यच करीत नाहीत. त्या भागामध्ये मादागास्कर समुद्र गरुड अर्थात कॉनक्युमा वोसोफेराइड्स आढळून येतो. त्याची लांबी सुमारे 2 फूट आहे. शहाम रोग, कॅसॉवरी, इमू या जमिनीवर आढळून येणाऱ्या पक्षीकुलातील एकही जात या बेटावर आढळून येत नाही. परंतु नामशेष झालेले पक्षी जर विचारात घेतले तर त्याविषयी बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. युरोपमधील विद्वानांचे लक्ष रुख पक्षाकडे 1658 गेले नव्हते. 1661 मादागास्कर येथील गव्हर्नर एटीएनए फ्लॅकर्ट यांनी त्या बेटाचा संपूर्ण इतिहास लिहून ठेवला होता. त्यात आढळून येणाऱ्या वनस्पती, खनिज, मासे, कीटक, पक्षी, पशु यांचा उल्लेख केला आहे. त्यातील एक नोंद अशी, द वर्नन पॅट्रा इज अ जायंट बर्ड दॅट लिव्ह इन द कंट्री ऑफ अमेपॅट्रस पीपल दॅट इज इन साऊथ ऑफ मॅडागास्कर and lays eggs like the ostrich. It is a species of ostrich so that the people of these places may not catch it. It seeks the loneliest places. हा एक प्रचंड मोठा पक्षी असून तो अमपॅट्रस लोकांच्या देशात आढळून येतो, अर्थात मॅडागास्कर बेटाच्या दक्षिणेस. शहामृग जशी अंडी घालतात तसा हा पक्षी अंडी देतो. तो शहामृगाच्या कुळातील असावा. येथील लोकांना त्याला पकडता येत नाही. या पक्षाला एकांत आवडतो. देशोदेशीच्या प्रवाशांकडून नित्य नवीन येणाऱ्या सुरस व चमत्कारिक गोष्टींमुळे हा अहवाल दुर्लक्षितच राहिला. कालांतराने त्याचा विसरही पडला. मादागास्कर बेटाचा प्रवास करणारे फ्रेंच प्रवासी विक्टर गॅन्झन यांनी 1832 वरन पॅट्रा या पक्षाचे अंडे पाहिले. तेथील लोक त्याचा उपयोग पाण्याच्या बाटलीसारखा करीत. आश्चर्यचकित व्हावे इतके ते अंडे मोठे होते. त्याची लांबी 1 फुटापेक्षाही अधिक होती. आकार शहामृगाच्या अंड्यापेक्षा 6 पटीने मोठा होता. गॅन्झिन याने एक अंड विकत घेऊन ते व्यापाऱ्यामार्फत पॅरिसला पाठविले. दुर्दैवाने ते गलबत ला रोचल्ले येथे फुटून बुडाले. त्याबरोबर ते अंडेही हरवले. दर्यावरती कॅप्टन अबादी यांनी 1850 3 संपूर्ण अंडी आणि काही हाडांचे अवशेष फ्रान्स येथे आणले. युरोपमधील विद्वानांचे त्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. असामान्य अशी अंडी कोणत्या पक्षाची असावीत याविषयी विद्वानांमध्ये बरीच वर्ष वाद चालू होता. काही तज्ज्ञांचे म्हणणे असे की ही अंडी गरुड पक्षाची असतील, कारण मार्को पोलोने त्यास दुजोरा दिला होता.
काहींचा विचार असा होता की हा पक्षी म्हणजे मोठ्या आकाराचा पेंगुइन असावा. शेवटी मध्य मादागास्कर येथील दलदलीत प्रचंड आकार असलेल्या पक्षाची हाडे सापडली आणि यावरून निष्कर्ष काढला की उडता न येणाऱ्या शहामृगासारखा एक पक्षी असावा. त्याची उंची सुमारे 10 फूट. शास्त्रज्ञांनी त्याचे नाव ठेवले एपिऑर्नेस, एपिऑर्नेस मॅक्सिमस. न्यूझीलंड येथे आढळणाऱ्या व कालांतराने नामशेष झालेल्या मोआ पक्षापेक्षा हा पक्षी उंच नव्हता, परंतु शरीराने मोठा होता. सर्व पक्ष्यांमध्ये तो वजनदार होता. काहींच्या अंदाजाप्रमाणे त्याचे वजन 1000 पौंड असावे. झूक वेस्ट टू मॅडागास्कर हे डेव्हिड ॲटनबरोचे पुस्तक 1961 मध्ये प्रसिद्ध झाले. मॅडागास्कर बेटामध्ये त्याने रुख पक्ष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाही. लिंट नदीच्या वाळवंटात त्याच्या अंड्यांच्या अवशेषांचा शोध व चौकशी करीत असता त्याला त्या पक्ष्याच्या अंड्याचे कवचाचे तुकडे आढळून आले. या शोध मोहिमेत एका ठिकाणी त्याला संपूर्ण अंड्याच्या कवचाचे तुकडे मिळाले. चिकटपट्टीने ते तुकडे जोडले असता त्यातून पूर्ण अंडे साकार झाले. त्याचा घेर 27 इंच होता. दोन्ही टोकाच्या अंडाकाराचा परीघ 32.5 इंच होता. हा पक्षी नामशेष का झाला याचे कारण देताना ॲटनबरो लिहितो की उत्तरोत्तर हवामानातील बदलामुळे हा पक्षी नष्ट झाला असावा. लिंटा नदीच्या विस्तीर्ण पात्राचे आता वाळवंटात रूपांतर झाले आहे. त्या पक्ष्याचे प्रचंड वजन व त्या प्रमाणात असलेल्या हाडांचा आकार पाहून शास्त्रज्ञांना वाटतं की त्या पक्ष्याचे निवासस्थान दलदलीतच असावे. हवामानातील प्रतिकूल बदलामुळे त्या पक्ष्याचे नैसर्गिक निवासस्थान नष्ट झाले. त्याबरोबर हा पक्षीही काळाच्या पडद्याआड गेला. अरब व्यापारी मोझांबीच्या कालव्यातून होडीने प्रवास करीत मॅडागास्कर समुद्र किनाऱ्यावरील मासे मारणारे कोळी डोंगीतून जाताना गोडे पाणी अंड्याच्या कवचाच्या बाटलीत घेऊन जात. अरब व्यापाऱ्यांनी अशा उपयोगात आणणाऱ्या बाटल्या पाहिल्या होत्या. यातूनच या आश्चर्यकारक दंतकथेचा उगम झाला असावा. मार्को पोलो याने आपल्या प्रवास वृत्तांतात केलेल्या प्रचंड पक्षाच्या वर्णनामुळेही कल्पित कथेला जन्म दिला असावा. माझा अनुभव असा की दंतकथेमध्ये देखील सत्याचा अंश असतोच. रुख पक्षाच्या एपिऑर्नेस याच्याशी संबंध आहेच. रिचर्ड कॅरिंग्टन याने मरमेड्स अँड मॅटस्टोन्स या ग्रंथामध्ये रुख पक्षाविषयी सविस्तर लिहिलं आहे. कथेमधील रुख पक्ष्यांनी सिंधबादच्या गलबतावर मोठमोठ्या शिळा फेकल्या, परिणामी गलबत बुडालं. याविषयी स्पष्टीकरण करताना तो लिहितो की त्या शिळा म्हणजे आकाशातून पडलेल्या उल्का असाव्यात. आकाशातून पडणाऱ्या या उल्का शिळांचा संबंध आदिवासींनी या रुख पक्ष्याशी जोडला. कुबला खानच्या लोकांनी मादागास्कर बेटातून रुख पक्ष्याचे पीस आणले. ते वास्तविक ताडाची एक फांदी होती. या ताडाची उंची 50 फुटांहून अधिक असते. शेंड्याला 7-8 फांद्या असतात. या फांदीचा आकार रुख पक्ष्याच्या पिसांसारखा असतो. एकूण या दंतकथेची जी काही जडण घडण झाली आहे ती निसर्ग ज्ञानावरच अवलंबून आहे. मित्र हो, हा अभ्यासपूर्ण लेख इथे संपतो. तुम्ही लहानपणी सिंधबादच्या कथा पाहिल्या असतीलच. या कथेचाही थोडाफार एक अंदाज तुम्हाला असणारच. तर या कथेवर, या लेखावर तुमची जी काही मतं असतील ती माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या सुंदरशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.